राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी न्यूज एटीन लोकमतच्या गणरायाची आरती केली न्यूज एटीन लोकमतच्या न्यूज रूममध्ये त्यांनी बाप्पांची आरती केलेली आहे त्यानंतर त्यांच्यासोबत न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी राजकीय घडामोडींवर चर्चा केली नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेत राज्यातले एक महत्त्वाचे मंत्री उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईजी सर स्वागत तुमचं न्यूज एटी लोकमतमध्ये राज्यासमोर अनेक महत्त्वाचे विषय आहेत बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जरी आला असाल तरी राजकारणाचा विषय निघणं स्वाभाविक आहे वेगवेगळ्या विषयांवर मुद्द्यांवर राजकारण सुरू आहे सगळ्यांना चिंता लागून राहिले की पालकमंत्री कधी जाहीर होणार सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा उद्या गणरायाचं विसर्जन होत आहे आणि अतिशय भक्तिभावाच्या वातावरणात आणि धूमधडाक्यात युतीचं सरकार शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर हा गणेशोत्सव आपण साजरा केला सर्व बंधनं उत्सवावरची आपण शिथिल केली आणि काल आज दोन तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे सुद्धा पाहायसाठी आपण या ठिकाणी विशेष बाब म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी परवानगी दिली त्यामुळं आपलं काम सुरू आहे आपण प्रश्न विचारला की पालकमंत्र्यांच्या नेमणुका कधी होणार हा पूर्णपणानं अधिकार कोणाला कुठल्या माननीय मंत्री महोदयांना कुठला जिल्हा द्यायचा पालकमंत्री म्हणून हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे आम्ही मंत्री महोदयांनी त्याच्यावरती बोलणं उचित नाही किंवा योग्य नाही परंतु तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून पालकमंत्र्यांच्या नेमणुका ह्या लवकरच करतील अशा पद्धतीची स्थिती आहे आणि आप आपल्याला जो प्रश्न पडला आहे किंवा आपल्याला ज्याची उत्सुकता आहे लवकरच माननीय सी एम साहेब आणि डेप्युटी सी एम साहेब याच्या बाबतीतली घोषणा करतील पण असं आहे की आता गणपतीनंतर एक थोडंसं आपल्याकडे हिंदू पंचांग पण पाहिलं जातं आणि मग पितृपक्ष सुरू होतो पितृ पंधरावडा तर म्हणजे आता नाही झाल्या तर मग त्या पंधरावडा आणखीन पुढे जाणार याचा साकल्याने विचार सी एम आणि डेप्युटी सी एम साहेबांनी केला असेल त्यामुळे आम्हीसुद्धा त्याच्या बाबतीत अनविघ्न आहोत की आता नेमकं कधी होणार पण असं एकंदर वाटतंय की लवकरच त्या नेमणुका होतील आणि पालकमंत्रीसुद्धा आपापल्या जिल्ह्यात ज्यांना जबाबदारी मिळेल ते चांगल्या पद्धतीनं काम सुरू करतील अशी असा विश्वास आहे मला दसरा मेळाव्यावरून राजकारण जोरदार तापत आहे असं सांगतात की शिंदेसाहेब नेहमी प्लॅन ए आणि प्लॅन बी घेऊन चालतात दसरा मेळाव्यासाठी प्लॅन ए प्लॅन बी काय सांगाल दसरा मेळाव्या बाबतीतली आमची भूमिका जर म्हणाल की आम्ही जे चाळीस आमदार आणि बारा खासदार शिवसेनेचे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि जे महाराष्ट्रातले सगळे शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आम्ही सगळ्यांनी आग्रह धरलाय माननीय शिंदेसाहेबांच्याकडं की खरे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे वंदनीय शिवसेना प्रमुख शिवतीर्थावरनं राज्याला आणि देशाला द्यायचे ते आम्हीच देऊ शकतो कारण त्याच्या पाठीमागं कारण आहे की स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी साहेबांनी आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केलेली जी युती होती जी युती गेली अडीच वर्षे आपल्याला महाराष्ट्रात दिसली नाही शिवसेना हा पक्ष नैसर्गिक अलायन्स नॅचरल अलायन्स नैसर्गिक युती असणाऱ्या भारतीय जनता पक्षापासून दूर गेला आणि ज्यांना आम्ही विरोध केला ज्यांच्या विरुद्ध भाषणं केली किंवा ज्यांचे विचार विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे विचार कधीही वंदनीय शिवसेना प्रमुखांना रुचले नाहीत आणि त्यांच्याबरोबर मी कधीच जाणार नाही अशी भूमिका ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी घेतली होती हा त्यांचा विचार होता हा त्यांचा आदेश होता पण त्याच्या पूर्ण उलटी भूमिका विसंगत भूमिका ही गेल्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेने घेतली आणि ना इलाज म्हणून आम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतो आम्हाला पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करावं लागलं त्यामुळं खरे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार शिवतीर्थावरनं आम्ही देऊ शकतो बहुमतातली शिवसेना आमची आहे बर आमदारांच्या मध्ये खासदारांच्या मध्ये नगरसेवकांच्या मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या मध्ये अगदी सरपंचांच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या बहुमत कोणाचं असेल तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने शिवसेनेचं आहे त्यामुळे नैसर्गिकच आमचा अधिकार हा शिवतीर्थावरन दसरा मेळावा घेण्याचा आहे आणि तो आग्रह आम्ही माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे धरलेला आहे आणि आम्हाला वाटतंय की आमचाच दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती होईल सर तुम्ही म्हणता की शिवसेना आम्हीच खरे शिवसेनेत आमचीच शिवसेना पण आता सध्या गद्दार आणि खोके हे जे नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे त्याला तुम्ही कसा सामना करणार ज्यांना सत्ता गेल्याचं दुःख आहे तेच अशा पद्धतीचे आरोप करतायत मी कालही सांगितलं आणि अनेक वेळा सांगतोय आम्ही जे चाळीस आमदार आणि बारा खासदार लोकप्रतिनिधी लोकांच्यातनं निवडून आलेले प्रतिनिधी जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांना अशा पद्धतीच्या आरोपांना सामोरं जावं लागलं आरोप आमच्यावरती झाले आणि आपण बघा जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो तिथून मुंबईमध्ये आलो मु माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाला आम्ही एकशे सत्तरच्या बहुमतानं विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव संमत केला त्यावेळीसुद्धा ही मंडळी महाविकास आघाडीतली म्हणत होती विशेषतः काही मंडळी सांगत होती की ह्यांना मुंबईत यायचं आहे परत म्हणायची ह्यांना मुंबईतनं आपल्या गावी जायचं आहे ह्यांना मतदारसंघात माणसं फिरू देणार नाहीत पण आपण चित्र सगळ्या वाहिन्यांनी पाहिलं महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलं जेव्हा आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आप आपल्या मतदारसंघात गेलो शेकडो लोकांनी हजारो लोकं रस्त्यावर आले आमचं स्वागत केलं आम्हाला पाठिंबा दिला एवढंच नाही तर गेल्या दोन महिन्यामध्ये अगदी विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल राज्यातल्या वेगवेगळ्या भागात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचे दौरे झाले रात्री उशिरा जरी झाला तरी रस्त्याच्या दुतर्पा लोक उभे असायची माननीय शिंदेसाहेबांचं स्वागत करायची आणि नुसतं स्वागत नाही तर लोक थांबून पुष्पगुच्छ देताना पुष्पहार देताना म्हणायची की हा निर्णय शिंदेसाहेब तुम्ही फार अगोदर दोन वर्षापूर्वी घ्यायला फोटो काढून घेत आहेत सेल्फी घ्यायला सेल्फी काढतायत पाठ आज देखील आपण पहा साहेबांच्या निवासस्थानी वर्षावरती गणेशोत्सव आहे महाराष्ट्रातनं लोक येत आहेत हो गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पुष्पहार देऊन पुष्पकच्चे देऊन साहेबांना सांगतात की साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहे सहा महिन्यात सरकार पडेल असा आरोप होतोय तुम्ही तयार आहात निवडणुकाला आम्ही कोणत्याही क्षणी तयार आहे पण हे सरकार अडीच वर्षाचाच कालावधी पूर्ण करेल एवढंच नाही तर जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की नॅचरल अलायन्स नैसर्गिक जी युती आता झालेली आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाची ती युती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे प्लस च बहुमत मिळवेल सुप्रियाताई सुळे एक आरोप केला आहे की राज्याला दोन सीएम हवेत एक मंत्रालयात फोटो सेशनसाठी आणि एक फिरायला महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन सीएम होते का असा प्रश्न मला ताईंना विचारायचा आहे त्यांच्या काळात जर असे दोन सीएम असतील तर मग त्यांनी हे बोलावं आमचे माननीय है मुख्यमंत्री ह्यांना लोकांचाच पाठिंबा एवढा आहे त्यांची एवढी लोकप्रियता आहे लोकांच्यामध्ये की लोकं आल्यानंतर त्यांना लोक स्वतः आग्रह करतात की साहेब फोटो काढा फोटो ग्राफर उपलब्ध नसला तर सामान्य माणसं स्वतःच्या मोबाईलमध्ये त्यांच्याबरोबर काढत काढतायत ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची लोकप्रियता आहे त्यांनी घेतलेली भूमिका त्यांना लोकांच्याबद्दल असणारं आदर प्रेम राज्याच्या विकासासाठी असणारी ते त्यांची तळमळ हे सगळं असू असल्यामुळं लोकांना तो ते हवाहवाचं वाटणारा मुख्यमंत्री आहे तुमच्या काळातल्या मुख्यमंत्र्यांकडं लोक एवढ्या मोठ्या संख्येने येत नव्हती लोक त्यांच्याबरोबर फोटो काढत नव्हते मग तुमच्या काळातले मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यामुळं कदाचित ताईंना असं वाटत असेल की आता दोन मुख्यमंत्री करा आमचे माननीय मुख्यमंत्री आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री हे सगळ्या बाबीनं खंबीर आहेत आणि येईल त्या प्रसंगाला आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं राज्य विकासाच्या बाबतीत पुढे न्यायला आर्थिक स्त्रोत राज्याचे वाढवायला केंद्राकडनं जे प्रलंबित निधी आपला आहे तो झटपट तातडीनं केंद्राकडनं मिळवायला आणि राज्याच्या विकासाचा वेग वाढवायला माननीय फडणवीस साहेब माननीय शिंदे साहेब हे दोघंही तत्पर आहेत त्यामुळं अशा पद्धतीचे नाहक काहीतरी टिप्पणी करण्यापेक्षा जे चांगलं काम चाललंय त्याला चांगलं म्हणा समजा आमच्याकडनं काय त्रुटी राहत असतील तर त्या त्रुटी आम्हाला दाखवा मोठ्या त्या त्यासुद्धा सुधारण्याचं काम आम्ही करू धन्यवाद सर न्यूज एटीन लोकमत बोलल्याबद्दल नमस्कार